नमस्कार आणि युवकांचं स्वागत आहे. आज आमच्या बरोबर एक चर्चेक एक खास मनीस असा जो राजकारणी म्हणपाक शकना हांव आणि समाजवादी म्हणपाक शकना हांव जो ऑलराऊंडर आणि त्याचे नाव जावन असा कुष्टा गांवकर जो जावन असा गांवडोंगरेचो उपसरपंच कुष्टाबाब आणि मुख्य म्हणल्यार आज त्याचो वाढदीस पहिलेच फावटी तुमकां वाढदिसाची परबी कुष्टाबाब. तर कुष्टाबाबा कडेन आमी खास चर्चा करपा त्याच्या वाढदिसा दिसा आज आमच्या सिटी प्लस चॅनलार हा पहिला असा कुष्टाबाबाची गोष्टी सांगपा म्हणल्यार खुबशे आसात. पयले सुवातेर आमी ते अशी खबर काडल्या ती अशी की तेणी शिक्षण जे आसा ते शिकतालो शाळेंत शिकतालो ते शिक्षण तेका अर्धवट सोडचें पडलें. तर कुष्टाबाब तुमी सांगपाक शकता की तुमचें शिक्षण अर्धवट तुमकां कित्याक सोडचें पडलें? पळय आमचो बापूय जो हांव गेलो आसता न्ही ल्हान आसता ल्हान आसलें बारीक म्हणजे मास वर्सांतलो आसता तेन्ना एक्सपायर जालो मागीर आमची परिस्थिती बिगड जाली म्हणून आमकां शिकपाक मेळना तो म्हाका आमी थंय आपण आपोवपाक लागलो म्हणजे कोणाक हेल्प करपाक तेका हेल्प करपाक अशें करून आमची हेल्प करप चालू उरलें तेजे बरोबर. मागीर उडोवन म्हणटा प्रत्येकाक जाता न्ही तूं राव रे इलेक्शनाक उबो म्हणटकू म्हणटा इलेक्शनाक उडोवपाक मागीर हांव इलेक्शनाक उडोवप एकदां हल्लो हांव बारा मारतालें फस्ट टायम तुमी डिफीट जालें डिफीट जालो बारा मारतालें. मागीर हांवें कितें काम करपाचें लोकां खातीर तें चालू दवरलें म्हणजे कितें कोणाक कितें हेल्प कोणाक बरें ना जालो रातचो खंयच्या टायमार गाडी स्टार्ट मारलो लोक खंयच्या टायमार येतो 12-1 म्हणजे येताले खंयच्या टायमार हांव स्टार्ट मारलो हॉस्पिटलांत व्हरप आनी तसो म्हाजें काम चालूच दवरलें चालू दवरतकच लोकांची मागीर कितें हांव मुद्दम जाल्लें इलेक्शन आसलें मागीर लोक आमची जे मनीस आसा आमचे वोटर ते म्हाका राव म्हणून पावले म्हणजे राव म्हणटकच हांव इलेक्शनाक रावलो आनी दुसरे फावटी निवडून आयलो. हे लोकांक तुमचें हेल्प करपाक नेचर आशिल्लें पळय हो तुमच्या वार्डा प्रती आशिल्ले काय भायल्या लोकांक तुमी धांवताले तशें? हांव सगळ्या म्हाज्या वार्डान प्लस बाकीच्या खंयच्याच वार्ड सामक्या वार्डान आसना म्हणजे वालिया म्हणलो गाडी स्टँड मारून गेलो मतांचें राजकारण कांय धरून मतां आजून पर्यंत मतांचें राजकारण करना हांव म्हळ्यार म्हाजी अशें पण या म्हणलें की हांव रावना हय आतां सुद्दां म्हणलें 12-12 म्हणून फोन मारलो भायर जालो सरलो तो. कितले पाटी निवडून येले तुमी? हांव सद्या आतां दोन फाटी फाटली एक टर्म जालो मतमान आतां आतां दुसरो टर्म तेजे फाटी म्हाजी बाबाय निवडून आली लेडीज पण अजून प्रमाणे आम्ही केलं राजकारणात आम्ही चालू दवरलो एक ओव्हरऑल काम करताना जे टर्म तुम्ही केल्या सो एक खंयची काम आम्ही सांगपाक शकता तुम्ही ज्या वार्डात तुमच्या मोठे हे काम केले? हांव आतां फाटले म्हणजी भावाल पंच आसा आनी आतां आमकां जालें म्हळ्यार बरें मोठें काम म्हळ्यार डॅम जालो आमचो डॅम एक मोठी काम संबंध गांवडोंगरी खोतीगांव गांवडोंगरी खोतीगांव एक मोठे गांव आहे मोठे गांव म्हणजे आता ते उदक भरून फुल्ल म्हणजे फुल्ल झालं तुमची स्वप्न आशिल्लें डॅम जावचें? हय स्वप्न आसलें डॅम जावचें आनी तेणी तें जें उदक आसा आतां भरपूर आसा थंय तें जर गांवडोंगरी खोतीगांव जर सप्लाय जालें जाल्यार एक मोठें एक आमचें स्वप्न क्लियर जालें समजोवपाक जाता सार्थक जालें तुमच्या जिवनांत दिसता. हय बाबा आमी अशें आयकलां की तुमकां संघर्श तुम्ही केला पण मधी तुमचं असं काळ येलो की सामखं चढ संघर्ष करचं पडलं सामखं हे करचं पडलं तुमकां खूप स्ट्रगल करचं पडलं किती किती एक्झॅक्टली किती झालं सांगपाचे सांगपा म्हणजे किती झाले म्हाका त्यानं लग्न जाऊन भुरगीं जाली जातात पण म्हाका त्यानं मदीं मरे भरपूर प्रेशर पडलो म्हणजे पयशांचे दिसून जायना जालें कंट्रोल जावंक ना म्हाका दिसलें की बॉम्बे गेले जाल्यार बरे पयशे मेळटा पगारां न्ही थंय 60-40 म्हणून हें आसतालें नुस्त्याचें म्हाका कोणी दुसऱ्या कोण मेळून गेलो तेंय दोन वर्सां केलीं काम
हार्वर्ड गेले माझी अशी परिस्थिती या तरण बसून झाली म्हणजे हमळा विमान इथे जाऊन सुद्धा मागे परत येणार मग आमचं तरी ते बॉम्बे अजून काय मिळणार ना लॉस आले लॉस आले लॉस आणि परत माझी जे बिझनेस करबा जाय परत स्टार्ट केले ना आता हा आमदार आम्ही असा म्हणजे त्यांच्या त्यांनी नंबर हेल्प करून त्याचे आता नंबर असा आता म्हणजे सध्या काय तशी तशी म्हणजे किती करोडपती नाही ज्या प्रमाणे असा त्या भाषेन आमच्या देवापणान जेवपाक खावपा खातीर कशी असा बरो हांव आतां हेर काय ना अजूनय अशें कितें काम तुमकां दिसता की तुमी जेन्ना हांव कितें म्हणटा तुमकां जेन्ना तुमी गांवडोंग इलेक्शनाक रावले तुमच्या वॉर्डाक तेन्नाची तुमची वॉर्डाची स्थिती आनी आयची स्थिती हेतून भितर डिफरंस कितें नोटीस जाता तुमकां तशें पळोवपाक गेल्यार म्हाज्या वॉर्डा मरे काम जालेंच नासलें इतले वर्सां जर तूं अशें सांगपाक गेलें जाल्यार गोंय सरकारान जाल्यार कितले वर्सांनी जाऊ ना थाळी म्हणून तसं एक गाव असा त्यांना वचपाक सायकल सुद्धा नसले म्हणजे हा त्यांना पंच जाला ते हा खंयची म्हणजे हेजे असा म्हणजे जे आय म्हणून पैसे येतात फंड्स म्हणजे डायरेक्टर मारपाक त्याचे हा ते बारीक बारीक एस्टिमेट करून तो रोड त्यांना क्लिअर करून दिला जेवण जाऊन आमर जाऊ ना ते सोल्युशन झालं ना पण रस्तो वचपाच्या गाडी वचपाक त्यांना व्यवस्था झाला आणि त्या वरून ते म्हणतो बरं या दुसरे पाठी त्यांना बरं इलेक्शन आम्ही म्हणजे आम्हाला सांगणं सर वोट मागले तुम्ही आता राजकारण असतात सत्तेचे राहून पहिला विरोधाचे राहून पहिला एक पंच म्हणून राहून सत्ते राहून पळवप आणि विरोधा राहून डिफरन्स किती येतात खूप डिफरन्स असा जर थोडे सत्य ना तुझी काहीच काम जाऊ शकणार आणि वोटर तू विचारता वोटर विचारतात पण आम्ही वोटरांक सांगता बाबा करतो तुझे काम करता पण करतो म्हणून करपा म्हणणार ना ही सत्ता ही गरजेची सत्ताधारी काम जाता या टायमार आता तुम्ही सत्ते बरोबर आसात आता गव्हर्नमेंटाच्या आणि काणकोणच्या आमदार इजदो फेर्नांडीसार सहकारी कसे भेट तुमका तशी तर तू आमदाराच्या बद्दल तर सांगपाक गेलो म्हाका इजदो म्हणून तो एक आमदार जाल्ल्याक हे काम जी आसा हांवें आतां ह्या 3 वर्सां फाटली 5 वर्सां न्ही ह्या 3 वर्सां जी कितें काम डोगरी पंचायती काम केलां म्हाका दिसता कितल्या कोट्यांनी काम आसा आतां टेंडर जाल्लें आसा आतां थोड्यांना कितें हांव देवा सांगता म्हणटकूच समजपा ना हांव कितें फटींग सांगता आसतलें म्हणून टेंडर भरपूर जाल्लें आसा म्हणजे म्हाज्याच वॉर्डान दोनी सायड रस्ते ना म्हणजे हांवें 35 लाखांक टेंडर जाला प्लस आनी 30 लाखांक टेंडर तेन्ना तर बारीक बारीक म्हाजें कितलेशें काम केलां म्हणटा आनी आमी वालिपा पावस गेलो बी स्टार्ट करतले आनी तें दामोळ जातलो तुमी राजकारणा बरोबर बिजनसय करतात तुम्ही कॉन्ट्रॅक्टर सो अशी खंयची कितली कामां केला मोठी मोठी तशी कामां केला बारीक वॉट मिक्साचे खंयचो एक चॅलेंजींग जॉब तुम्ही आमकां सांगपाक शकता चॅलेंजींग असो खंयचो जॉब तुम्ही केला याद उरपाक तुमकां आयुष्यभर तशी चॅलेंजी खातीर केली म्हणून हांव कांय उलोवपाक शकना पण काम केला काम केलें ना तर आतां जॉब म्हणून सुद्दां जर उलोवपाक गेलो जाल्यार काम आम्ही खूप केलं पण तेही राम उलोवपाक शकना किंवा त्याने समजावं जाय बाबा हे कोणा लागून काम झाले काम केले जाल्यार आमगे जरा लागून झाला सगळे कामां जरी हांव म्हणटा हांव केलें हांव केलें म्हणपाक शकना की आमदार असो इजदोर आमदार असो आम्ही काम केलं तशें काम करपाक शकना हे सांगपाचे म्हणा राजकारणाक काय असा तुम्ही बिझनेसाक काय असा वेळ बिझी उरता सो हे टॅकल करताना तुमची फॅमिली कसो टायम दिलो तुमच्या भुरग्यां तुम्ही कशी करून मॅनेज केले हे सगळे फॅमिली कसं मॅनेज केले होय भुरग्यां बिझनेस किंवा पॉलिटिक्स आणि घरांतले फॅमिली माझे किती हा भुरग्यां शिकपाक आम्ही प्लस शिकपाक घातलोच भुरग्यां आज मेळ्यार काय काम करू ना सांगपाचे म्हणा आता माझी माझी चड जो चला आता गोंयां शिकवी एसएससी म्हणून केला बाकी शिकप सगळे कर्नाटका गेला हांव मोटेश्वर ताका 3 वर्सां घातलो सिव्हील घातलो इंजिनियरींग 3-4 मागीर ताका कोंदापूर घातलो हांवें डिग्री करपाक म्हणजे 6 वर्सां ताणें शिकप थंयच काडलें आनी तो आतां इंजिनियर जाला दुसरें म्हाजी शिक्षणा बद्दल जर विचारपाक गेलो म्हाजी चेडूं एमए बी एड जाला धाकटो जाला तो आयटीआय केलो ताणें आतां म्हाका शिकप म्हणटा म्हाका मेळना म्हळ्यार मेळना आनी म्हाका ते चड भुरगीं शिकली तर शिकले जाल्यार म्हाका हांव येवन ना दिसता भुरग्याले घरा कडली फॅमिली कांय कंप्लेन ना येता म्हणटा तुमकां तुमी तुमी वेळ आसता लोकां खातीर दिता बिझनसा खातीर दिता घरा कडेन भुरग्यां खातीर वेळ दिना अशी कंप्लेन नाशिल्ल्यो
अजून पर्यंत माझी भुरगीं आज म्हणून म्हाका विचारना तूं पण दिसांक सद्दां वयता किंवा अमक्यांनी वेळ दिला हे भुरग्यां म्हणून आज नायतालो म्हणल्यार हांवें त्या भशेन भुरग्यां कमी करूं ना कांय म्हाका कितलो ते त्रास जालो किंवां अशें हांव भुरग्यां कमी करूं ना कित्याक भुरगीं म्हाजेर कांय विचारूं शकना पॉलिटिसांक कित्याक तितलो टायम मागीर तूं पॉलिटिक्स करता तितलो भुरग्यांक तितलो टायम शिकपाक हांव कर्नाटका भुरग्यां शिकांक घातला म्हाका कांय टेंशन येना न्हू फक्त तेका कितें हांव 8 दिसांनी 5 दिसांनी फक्त पयशे धाडपा न्ही हांगा एकाउंटा घाले कित्याक दिवपाक जाता पण तेजेर व्हडलो पेज घेना भुरग्यां वांगडा आतां भुरग्यांचो विशय आयलो म्हणून सांगता तुका तुमी इतली सोशल वर्क करता त्या वाठारांत तुमच्या फाटल्यान तुमच्या भुरग्यांनी पॉलिटिक्सांत येवन हें सोशल वर्क करचें दिसता तुमकां म्हाका दिसता भुरग्यांनी येवचें ना व्हड दिसांक म्हाजी ती आतां भुरगीं आसा आतां दोगो चलले चेडूं भुरग्यां आदी लग्न जालो आतां हांव इंजिनियर जाला शिकला तेणें खंय तर जॉबाक गेलो जाल्यार तो सेटल जाता तुजी घरांत येवचें ना घरा कडल्यान जें सोशल काम जावपा आशिल्लें तुमी केलां सगळें तुमी केलां आतां कोणें तरी फुडें सरपाचें अशें तुमी म्हणपा आतां म्हाजें अशें कित्याक म्हाजे जे सपोर्टर आसा इलेक्शनाक सपोर्ट करताले तितून आमचे कोण आसतले तेंचे कोण तरी ते रावतले की आमी उलोवप जातलें कोण तरी रावचे तुमी आसतले तेंचे फाटल्यान हय कित्याक राजकारणी केन्ना हांव रिटायर जायना अशें आसना आमी जें आसता म्हणल्यार ह्या राजकारणांत आसतले आसतलेच पूण कोणाक तरी दुसऱ्या कोणाक तरी हें करतलें फुडें सरपाक जाय फुडें सरून तयार कोण तरी हांव तयार करतलो न्हू कोणाक तरी पूण भुरग्यांक म्हाजी राजकारणांत येवचें न्हू म्हाजी मत आसा तो खंय तरी इतलो शिकला इंजिनियर म्हणटकच तो आतां जॉबाक खंय लागलो जाय नशीब आतां लागतलो ना जाल्यार हांव कांय तेजेर उलोवपाक शकना आमी अशें आयकलां की तुमची गांवडोगरी पंचायतीक खुबशे पंच निवडून येतात पूण अशें आमी आयकलां कांय जाणां कडल्यान की कांय जाणांक टॅक्निकल नॉलेज आसता कांय पंचायत तुमी तेंकां हॅल्प करतात खंय ऑफिसांनी वचपाक अशें आयकलें बरी गजाल कांय आमची पंचायतीन मरे 9 पंच आसा आमची सरपंच बरी ह्या टमा बद्दल फाटल्या टमा पयलीं हांव ह्या टमाचेर उलयतां आतां जी सरपंच म्हणजे बरी हुशार आहा भरपूर शिकला आनी आमची पंच बी शिकले आसा पण हांव एक डेप्युटी सरपंच म्हणून तें केलें त्या उदक म्हाका बिनरोध केल्लो आसा बिनरोध केलो म्हणटकच म्हाजें कशें आहा 9 वॉर्डांत जें कितें काम आसा तें सगळ्यां कामां करपा म्हणजे थारा वॉर्डांनी बी डी ओ ऑफिसांत इंजिनियरां वचपाचें एस्टिमेट करपाचें अशें टी एस खुबशीं कामां आसता तें एक थराव घेतलो म्हणून काम जायना किंवां एस्टिमेट केलेंच म्हण हां मागीर खूब काम आसता तेका हांगच्यान पी एस घे मागीर ते एप्रुवल मागीर फायनान्सां धाडचें पडटा पंचायत आयकून तेंच्यान पयशे हाडपाक जाय खूब काम आसता तेका थोड्यांक कशें अशें दिसता एक थराव गेलो की एक काम जालें काय ना तशें ना तेका तुमी ह्या फिल्डान आशिल्ले कॉन्ट्रेक्टर फिल्डान ह्या कारणान तुमकां तें नॉलेज आसा हय म्हणजे आमकां कशें आमी इतलीं वर्सां त्या पडलीसां आसा न्हू म्हणून तें आमकां कितें करपाक पडटा कितें तें सगळें हांव खबर आसा लोक खूब जाणा कांय लोक नासले उलयता हांव उलयलें म्हणटा कितें ना कित्याक तुजो मनीस खबर ना तो उलयता ते परत सांगूं जायना कित्याक तें कांय खबर आसना ना तें म्हणून आमी हांव लावन घेतना कांय गजाली पंचायतींत कामां करतना एक पंच म्हणून रावन काम करप किंवां उपसरपंच जावप किंवां सरपंच जावप हेचो फरक कितें दिसता तुमकां तुमी पंच म्हणून रावन पयला उपसरपंच रावन पयला फरक कितें आसता पळय पंच किंवां डेप्युटी सरपंच किंवां सरपंच हेतून कांय फरक आसना तुका फक्त काम करपाची हिंमत आसपाक जाय तुका लोकां खातीर दीस म्हणपाक म्हणजे तुका तुगे दीस बाबा आज आपूण खंय वचून कितें तरी लोकां कडेन करतलो तें एक मेन आसपाक जाय तूं बेश्टें पंच जालो आनी कोणाक कांय करूं वचना तर सरपंच जालो म्हणून काम ना सरपंच जावन जाय किंवां कोण जायना पंच जालो पंच नासतना सुद्दां काम करपाक जाता एक टायम हय कशें आसा म्हणजे तुका काम लोकां कितें काम करपाक तुजी हितून आसपाक जाय न्हू आतां तुमी म्हणटा तशें टॅक्निकल सॅक्शन म्हणून एक विशय येयलो अपेक्षा खूब आसता लोकां कडल्यान एक पंच जालो किंवां खंयच्या राजकारणा कडल्यान अपेक्षा खूब आसता ह्यो सगळ्यो अपेक्षा फुलफील ना कोण शकना त्या टायमार लोकांक कशी टॅकल करता तुमी किंवां जे पळय सिटी एरिया लोकांक समजोवपाक शकता गांवच्या लोकांक एकदां समजोवपाक शकना तेन्ना टॅकल कशें करप जाता तूं आतां हेजेर पडलेसांक जाता कशें आहा खूब जाण लिडर वयता भाशणांत सांगता की हांव करता तें पण तें करता आसतना आमी सारके बारीक कार्यकर्ते आतां आपण जर आमदार आसा तेजे आमी कार्यकर्ते आनी तो खंय उतर दिलें किंवां आमी उतर दिलें तें आमी चिंतपाक पडटा आमदारा फुडें आमदाराच्या कानार आमी सगळें काम जायना सगळें जायना जाल्यार तुमी इलेक्शनाक कशें जेन्ना येयला येतो तुवें चिंतपाक पडटा जॉब सांगलो बाबा हे जॉब म्हणल्यार करूंक जाय तेका आनी कितें तरी काम करून दिवपाक जाय तेणें
आणि खूप जणां असतात गावात ना. तुम्ही आता नवीन आमदार कोणा असेंब्ली इलेक्शन एक्स वाय झेड मनशाक घेऊन वयता तुमच्या वोटरां कडेन, तेन्ना तेंका कमिटमेंट घेवप जाता. मागीर ते लोक तुमकां विचारतात त्या मनशा कडेन आसना, तेन्ना तेका कशें करप जाता मरे तेंका. ना पण आम्ही माझी आता माझ्याच वाटान उलोवपाक गेले जाल्यार आम्ही सगळ्यांक जॉब दिवपाक शकना, जॉब दिवपाक शकना. पण आम्ही कितें करता, ज्या ज्या कोणाची काम कितें जाय करपाक जाय म्हणजे पंचायती मार्फत कितें जातलें त्या प्रमाणे आमी काम करून दिता न्हू. आमी फाल्यां इलेक्शनां परत गेले बाबा आमच्यान जॉब सांगले जावचो ना म्हणून जॉब आमी जर तेंका कितें धरपाक तेगे रिटर्नींग वाला कोणा धाडप. आमचे गांव कशें आसा सारके खेड्यांचे कशें करून डोंगर अशें हें डोंगर वाडटा थोड्यांक रिटर्नींग वचपाक मेळटा. मागीर तेंका चडपाक लागून वाटें सारकें आसना ती सोपून मारली म्हणून अशें. म्हणल्यार कांय कांय बारीकच्यो गोश्टी केल्यो कोणाक उदक आता ह्या टायमार मागीर अणगुरी सारकें उदक ना. जर तेंकां तर पंचायती आमकां एक जर बांय टेनर करून दिली उदक तेंकां बांय मारून दिल्यार ते लोक खुशी आसता न्हू. आमी जेव जायना म्हणून कांय ना, पण ते करून दिवपाक जाय न्ही. कितें ना कितें करून दिवपाक जाय. त्या कोणी जे कोण ते एक लिडरा बरोबर रावता त्या मनशान ते आपले उतर दिता परत वचपाना जाल्यार तूं कांय ना न्हू. परत जर तूं त्या इलेक्शना परत सगळे कडेन लक्ष घालपाक शकना, पंच तो फॉलो अप करना तो पर्यंत आमदार करपाक शकना, करपाक शकना. आमदाराक कशें खबर कितें तेका याद उरता. आतां आतां जो बाबा सारको काणकोण मतदार संख्याच वाडलो तेणी खंय खंय कितें सांगलें तेका याद आसतले ना, पण आमी सारकें याद करपाक जाय ती. तुमी ते फाटी लागून करून फाटी लागून जाय मागीर तेका सांगपाक जाय बाबा अशें अशें जाय काम जावपाक जाय. आनी जर आमदार आयकना जाल्यार मागीर फुडली इलेक्शना तेणी हांव वचून येना न्हू. पण जर जो आमदार आसा ज्या टायमार आमकां कितें नाल्यार आयकताले, पण आमी कमी पडटा दिसना मागपाक मागपाक. सध्या काणकोणांत कृशी भवन जाता म्हणून इजर भवन घोशणा केल्ली आसा. हे कृशी भवन जालें जाल्यार गांवडोंगरी खोतिगांव खेडेकार जे भाजी पिकयता शेती करता त्या लोकांक कितें कितें फायदो जाता तुमकां. पळय जर कृशी भवन जालें आनी आमच्या गांवडोंगरी खोतिगांव ज्या भागांचे लोकांक आतां तुका खबर आसा चावडे सारके म्हणजे कडेन बाजारांत बसता भाजी आमगे सगळे कितें जी वस्तू जाता त्या टायमार तें तेंकां जर कशें गोंय जालें थंय जर तेंकां जर बसपा खातीर जागो जालो प्लॅटफॉर्म मेळ्ळें जाल्यार ह्या गांवडोंगरी खोतिगांव लोकांक भरपूर हेजो फायदो जातलो आनी पिकावळ आनी वाडपाक आनी कोण वाडयतले. जर जर पिकावळ वाडली जर खोप ना जाल्यार लोक चड करपाक वचना. जर विकपाक मेळ्ळें आमगे ह्या लोकांक जाल्यार लोक आनी वाडयतले. जाय तशें मार्केट मेळटा न्ही. तशें जाला हांगा आमकां येयलो पळयला चावडे येयलो की बेश्टे सायडीन बसता तेका सारकें ना. आनी रेट जी गोवर्मेंट दिता ती वयर सकयल आतां तुगे कशी हितून दिता आतां एग्रिकल्चरान दिता रेट सारकी दिना. तूं केन्ना 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 60 रुपया जाल्यार तूं केन्ना 40 रुपयान जाता. मग ते श्रम केले तसं त्यांना योग्य मोबदल मिळणार अशी मिळणार. कृषी भवन झालं जाल्यार सारखे मिळतले. हे आमदारां चडान चड बेगीन फास्ट जर केलें जाल्यार म्हाका दिसता आनी बरें जातलें. जाता म्हणटा पण बेगीन जालें जाल्यार आनी बरें. सरकार जय जवान जय किसानाचो नारा लायता पण खंय तरी हे पेपरारच उरता, प्रॅक्टिकल जायना. अशें जर तर कृशी भवन ओपन केली जाल्यार शेतकारांचेर खरंच ज्ञान दिलो जातलो. दुसरी गजाल म्हणल्यार एसटी कम्युनिटी तुम्ही बिलोंग करता, एसटी कम्युनिटीच्यो सेंट्रलाच्यो तशेंच गोंय सरकारच्यो खूब योजना आसात. सो ह्यो योजना आयच्या पिढीन कशी आपणावपाचे दिसता तुमकां. होय ज्यो एसटीचे ट्रायबल जे भरपूर स्किमी आसा पण त्यो आमच्या ह्या भुरग्यांनी घेवपाक जाय पण चडान चड घेवपाक वचना. आतां म्हाका दिसता भरपूर तेणी हेजें काडला बिजनेसा लागून काडला 25 लाख म्हळ्यार लोन दिता आनी जवळ जवळ 40% तेका सबसिडी आहा. पण प्रत्येक भुरग्याक गव्हर्मेंट जॉब मागता जॉब मागता पण हांव प्रत्येकाने ते करचें न्हू. जॉबाक फाटल्यान लागचें न्हू. जॉब जेन्ना नशिबान आसा तर मेळटा जॉबाक वयचे. पण चडान चड जर असली कितें तरी बिजनेस केले जाल्यार तुका कांय न्हू जॉबाक कशी पावती त्यो. पण तुमच्या सारके मनशान तुमी कन्विन्स करता काय कितें तेंकां जे पंच आसा सरपंच आसा ते कन्विन्स सांगता काय एक्सप्लेन करता काय कितें तेंकां. आमी खरें म्हणल्यार आमी प्रत्येकाक सांगता बाबा अशें अशें स्कीम आसा ते बाबा घेवपा खातीर फुडें सरप. पण चडान चड आमगे भुरगीं फुडें सरना आनी हें जितलें करपा खातीर चड शिक्षणा गरज आसा न्हू. जर तितलो बरें शिकलो जाल्यार ते त्या भशेन बिजनेस करपाक जाता शिकल्यारूच जाता नाल्यार म्हाका चडान चड आमची भुरगीं कमी पडटा. एडवान्स फुडें येवपाक जाय फुडें येना. हांव एक बारीक मनीस एक बारीक घराण्यालो हांवें सारक्यान एक डॅरींग केला शिकप म्हाजे कडेन
म्हणजे ती परिस्थिती मॅनेज घालना म्हणजे तरी पण थोडी असता न्ही हांवें जे त्या भशेन करता त्या ह्या गांवडोगरी पत्रकार लोकांनी फुडें येवचें न्ही अशें म्हाका हय म्हणल्यार बिजनेसा फुडें येवचें ना जर कोणा आतां बिजनेस करतासतना मरे कोणाचो तरी आदार घेवचे पडटा हांव आतां इतलो फुडें सरलो जाल्यार तुमी आतां म्हणपा हे म्हणल्यार हांव फक्त इज्जत बाबा लागून फुडें सरला म्हणजे काही कामां लागून आनी हॅल्प भरपूर केलो म्हाका म्हणल्यार खंयच्याच कामांक हांव भिवन फाटी रोवपाचे अशें ना सपोर्ट दिला भरपूर सपोर्ट दिलो म्हणून हांव फुडें सरलो म्हणल्यार हांव खंयच्या हेका भिना म्हणल्यार खंयचे काम करपाक हांव भिना डायरेक्ट करता म्हणजे तुमी म्हाका हेल्प कर करनाका म्हणजे तूं म्हाका हेल्प करतलो हेजेर हांव डायरेक्ट करता म्हणून हांव इतले बिजनेसा किंवा हे करपाक पावला पॉलिटिशन दिसलें म्हणल्यार पॉलिटिशन तुका कितले जाण फाटी लागता तुका सांगपाक म्हाका ह्या इलेक्शनाक ज्या म्हाका पॉलिटिक्स म्हणजे ओपोजिशन लिडरांनी म्हाका खूब ट्राय केली उडोवपाक नशिबाक येणे पंचायत इलेक्शनाक पण तशें पण भिवपा जाय न्ही प्रत्येक गांवडोगरी पत्रकार ह्या आमच्या भुरग्यांनी फुडें येवचें आनी जर फुडें येना जाल्यार अशेंच उरतले गव्हर्मेंटान आमी ट्रायबलाक भरपूर स्किम काडल्या एग्रीकल्चरा बद्दल उलयताना जर तर एडवान्स टॅक्नीक जर तर भुरग्यां आतां युवा पिढी जर तर शिकयली जाल्यार खंय तरी हे गव्हर्मेंट जॉब वचपाक कमी जाता दिसता तुमकां एग्रीकल्चरान खूब स्कोप आहा पण भुरगीं तितली युवा पिढी फुडें जालना हय आतां जर एग्रीकल्चराचे उलोवपाक गेले जाल्यार एग्रीकल्चर स्वता जर आमगे भुरग्यांक केले जाल्यार जॉबा गरज ना अशें म्हणजे आलचे हांव सुद्दां एग्रीकल्चर करता म्हणजे म्हाका सुद्दां दिसता की जर केले जाल्यार जॉबाची अशी गरज ना म्हणली पण फुडें सरपाक जाय फुडें सरपाक जाय तें डॅलिंग करपाक पण करपाक पयलीं डॅलिंग आसूंक जाय न्हू प्रत्येकान चिंतोंक जाय पयलीं कितें तरी आपूण करतलो म्हणून पयलीं तुका तकली आसपाक जाय आपणें करतलोच तें विजन आसपाक जाय हय जाल्यार जाता पूण चडान चड फुडें सरतले अशें आशी बागयतो ह्या लोकांची म्हणजे सरतलेच आतां कोण करपाक लागला रे पूण चडान चड भुरग्यांक फुडें येवचें पण एग्रीकल्चर हे जाणटे म्हणजे करताले पोटा परती करताले शेत करताले तितल्या परती घरा परती करताले आज तो वेवसाय म्हणजे करीत जाल्यार स्कोपा म्हणटा तुम्ही हय आजून पर्यंत आम्ही पयलीं जे जाणटे करता तें अजून आमी बंद करूं ना पयलीं आमी कितें जोत बैल बांदून करताले म्हणटकूच शेत हें रोखलो उरता शेत सोडून बिजनेस म्हळ्यार पाल एक भेंडो करचो चिटमिटी आसा अशी जाय खूब जे आसा फूल झाडां किंवा पलयाव तो डायबा वचचे ना आमच्या भुरग्यांनी बाकी करचें ना जाल्यार टोमाटाचे बरोबर करपाक टोमाट करचें हे गजाली करचें हे गजाल फास्ट म्हणजे तुवें जर आतां एक जर मळे केले जाल्यार वाडली न्ही रोखडे एक म्हयन्या एक दोन म्हयन्या इनकम स्टार्ट जाता भेंडो भेंड कसोच न्ही फास्ट इनकम न्ही पण ताका प्रोपर खंय तरी गायडन्स कमी पडटा दिसना तुमकां फुडें सरना आमी आतां आमच्या आमदारा कडेन उलोवन ह्या इतक्या सिजनाक आमी कांय लोकांक मिटींग घेवन सांगचे अशें म्हाजी विचार आहा बरोबर हय म्हळ्यार अशें कराय जॉबच मेळचें ना अशें हांव म्हाजी विचार आहा पळय आमदारा कडेन डिस्कस करून करतलो इश्टांनो आमी आतां आयकलें की खरेंच एक युवा पिढीन एक संदेश घेवपा सारकें हें व्यक्तिमत्व इतले लायफान ताणें संघर्श केला इतले आनी ते खंय तरी आज एक बरे हेजेर पदाचेर पावले आसात कुश्ठ बाब तुमच्या आज वाढदिसा दिसा तुम्ही आज मुद्दाम वेळात वेळ काढून आम्ही इंटरव्ह्यू दिली म्हणून तुमकां देव बरें करूं कुश्ठ बाब देव बरें करूं